मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लच्चप मराठी. नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि नवीन वर्षात विनोदाची आतिषबाजी करण्यासाठी सज्ज आहेत आपले हास्य जत्रेचे कलाकार, कारण एक नवी मालिका घेऊन आले आणि सगळं इंटरेस्टिंग आहे. मी या सगळ्या कलाकारांना भेटते आणि सेटवर आली आहे, सेट पण खूप छान आहे. आणि आता आपल्या सोबत आहे शिवाली. शिवाली, खरं आहे नवी मालिका येते. सो एक्साइटेड नवीन मालिकेसाठी. पोस्ट ऑफिस उघडं आहे, खूप मज्जा येते. तू जेवढी एक्साइटेड आहेस तेवढीच मी एक्साइटेड आहे आणि मला खूप मज्जा येते. आणि तू थँक्यू आमच्या सेटला छान बोलल्याबद्दल. आम्ही बघतोच आहे सेट, पण किती छान ना, म्हणजे तिथे तुम्ही विविध कॅरेक्टर्स प्ले करत असता आणि आता या मालिकेत एक विशिष्ट कॅरेक्टर दिलेलं आहे तुम्हाला. तुझं कॅरेक्टर काय, त्याबद्दल थोडंसं आधी सांग. आमच्या ह्या गावात पारगाव म्हणून गाव आहे आमचं. त्यात रुपाली ससाणे अशी नावाची एक सुंदर मुलगी राहते, जी की मी आहे. सो गावातली सगळी पोरं तिच्यावर लट्टू आहेत आणि ते तिला माहिती आहे. सो त्याच्यामुळे ती खूप फायदा उचलते त्या गोष्टींचा आणि झुरवते सगळ्या पोरांना. सो असं माझं कॅरेक्टर आहे. आणि तिची आई पिग्मी कलेक्शन गोळा करते. सो त्याच्या आईचं काहीतरी काम हलकं व्हावं म्हणून ते गोळा करून पोस्टात डिपॉझिट करायला येते. सो तिथे ती जग्गूला दिसते रोज आणि त्यांचा एक लव अँगल आहे. आणि पर्सनली रुपालीला, म्हणजे मला प्रचंड सिनेमाचं नाद आहे. प्रचंड सिनेमा म्हणजे थिएटर प्रचंड फिल्मी आहे. गाणी आवडतात. तिचा फेवरेट ऍक्टर सनी देओल आहे. ओके. सो ती सनी देओलला पत्र लिहित असते, त्याची गाणी ऐकत असते. आणि ती गाणी ऐकण्यासाठी कॅसेट्स असतात. सो ती घ्यायला आमच्या कॅसेटच्या दुकानात, म्हणजे संतोषच्या दुकानात ती येत असते. सो तिचं आणि संतोषचंही काहीतरी आहे. सो असं एक वेगळं, म्हणजे कसं म्हणूया, ट्रँगल आहे आमच्या तिघांचा. आणि तिला माहिती आहे पण ती झुरवते. साधारण अशी एक गुड मुलगी आहे रुपाली ससाणे. रुपाली ही टोटल फिल्मी आहे जसं तू सांगते. हे कॅरेक्टर खूप इंटरेस्टिंग वाटतंय, पण अर्थात एक पिरियड ड्रामा आपल्याला याच्यातून बघायला मिळेल. आणि तू पत्राचा उल्लेख केला तर मला तुला आवर्जून विचारावं वाटेल, तू कधी पत्र लिहिलं होतंस का? कारण तो काळ आपण इतका अनुभवलेला नाही आहे, पण तो काळ खूप छान होता. आता आपण व्हॉट्सअपवर काही सेकंदात मेसेजेस पाठवतो आणि या सगळ्या गोष्टी सोशल मीडियामुळे सोप्या झाल्यात, पण पत्र ती एक वेगळी मजा होती. ती तू अनुभवली नाही? अनुभवले खरं तर. आणि तेवढं राहिलं कारण, म्हणजे मी जेव्हा म्हणजे मोठी झाले तेव्हा लगेच हातात मोबाईल आला. हे फार कमी झालेलं पत्र व्यवहार वगैरे. पण परीक्षेत जेव्हा होतं तेव्हाच काय ते पत्र लिहिलंय. आणि बाकी गिफ्ट वगैरे देताना छोटी चिठ्ठी वगैरे लिहून देणं असं आवडतं मला. पण पत्र व्यवहार कधी नाही केला मी अजून तरी. आणि ह्या सिरियलच्या माध्यमातून ते अनुभवायला मिळणार आहे मला. तर माझं आव्हान आहे सगळ्यांना की, म्हणजे माझ्या जनरेशनची जी मुलं आहेत त्यांनी 90s कधीच फील केलं नाही आहे. आणि ते तुम्हाला बघायला मिळणार आहे की तेव्हा काय गंमत होती जी आपण मिस केली. आणि जे 90s काळातली सगळी मंडळी आहे त्यांना नॉस्टॅल्जिक होण्याचा चान्स मिळणार आहे या सिरियलच्या माध्यमातून. मी नॉस्टॅल्जिक झाले कारण तिकडे तो रेडिओ असेल किंवा या सगळ्या गोष्टी, पोस्ट ऑफिसचा सेट असेल, हा सगळा सेटच नॉस्टॅल्जी करणारा आहे. आणि त्यामुळे ही खूप इंटरेस्टिंग ठरेल ही मालिका. आणि तुम्ही प्रोमोमधनं उत्कंठा निर्माण केलीच आहे, तर बघूयात कशा पद्धतीने असेल. पण जर तुला याच मालिकेच्या कलाकारांपैकी कोणा एकाला पत्र लिहावं असं वाटलं तर ती व्यक्ती कोण असेल आणि त्या पत्रातून तुला काय भावना व्यक्त कराव्याशा वाटतं? ह्या मालिकेत रुपाली ससाणेचा फक्त संबंध संतोष आणि जग्गू हे यांच्याशीच आला आहे. पण तिच्या मनात आणखी कुणी आहे का किंवा नाही आहे हे अजून कोणाला माहिती नाही आहे. आणि साधारण स्क्रिप्टनुसार मलाही माहीत नाही आहे. पण ह्या दोघांशी संबंध आला आहे माझा. सो मी ह्या दोघांनाच पत्र लिहीन. पण शिवाली म्हणून विचारते मी. शिवाली म्हणून विचारते. शिवाली म्हणून असं मी कधी विचार नाही केला ग. पण असं लिहायचं झालं तर कलाकारांपैकी असेल किंवा तुझ्या कोणत्या जवळच्या? मी गावडेला लिहिन पत्र. सचिन गावडे आहेत आपल्या सिरियलमध्ये, जे हास्य जत्रेच्या पहिल्या सीझनला माझे पार्टनर होते. आणि मला नक्कीच त्याला पत्र लिहायला आवडेल कारण हास्य जत्रेनंतर ह्या प्रोडक्शनमध्ये दुसऱ्यांदा आमची जोडी काम करणार आहे. सो मला खूप आवडेल त्याला पत्र लिहायला.
2022 हे वर्ष शिवाली तू गाजवलेलं आहेस, पण तुझ्यासाठी हे वर्ष कसं राहिलं? अर्थात आम्ही बघत होतो विविध कलाकार जेव्हा यायचे तर तू आवर्जून त्यांच्यासोबत डान्स करणार, अर्थात तुझं पात्र ते देखील आहे. मग रणवीरसोबतचा डान्स असेल किंवा बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत 2022 मध्ये, तुझा स्पेशल खास क्षण आम्हाला जाणून घ्यायचं 2022. तर आता रिसेंटली रणवीर सरांबरोबर डान्स केला तोच होता, पण बरेच स्पेशल दिवस हास्य जत्रेमुळे मला मिळाले आहेत. खरं तर तुझी फिल्म पण आली. यस, खूप गोष्टी झाल्यात ग 2022 मध्ये आणि खूप खास क्षण आहेत त्यातले. सो मी तुला एक नाही सांगू शकत, पण खूप प्रामाणिकपणे म्हणजे जेव्हा आम्हाला बरेच लोक भेटायला बोलवतात, आम्हाला इव्हेंट्सला बोलवतात, आणि जेव्हा कळतं की आमच्यावर किती प्रेम केलं जात आहे, सो ते प्रत्येक गोष्ट म्हणजे खूप, तो प्रत्येक दिवस खूप महत्त्वाचा असतो. कारण जेव्हा मी समोर त्यांच्या उभी राहते आणि आपल्या नावाने जे सगळे ओरडत असतात ना, ती जी फिलिंग असते आणि ती ज्या ज्या प्रत्येक दिवशी भेटली आहे मला 2022 मध्ये, तो दिवस खास आहे माझ्यासाठी. कारण माझ्यावर प्रेम करणारा प्रेक्षक माझ्या समोर होता तेव्हा. आणि 2023 मध्ये एक नवी मालिका, एक नवा विषय घेऊन तुम्ही आलात, त्यामुळे मला वाटतं 2023 हे वर्ष देखील तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि खूप छान जाऊ देत आणि ही मालिका जी आहे ती सुपर डुपर हिट होऊ देत. सो मच, थँक्यू सो मच. मी सगळ्यांना हेच सांगेन की 5 तारखेपासून आमची सिरियल येते, तर प्लीज नक्की बघा. आणि माझ्या सगळ्या कॅरेक्टर्सवर जसं प्रेम केलं आहे हास्य जत्रेतल्या, तसं रुपालीवर सुद्धा करा. कारण वेगळा प्रयत्न आहे, वेगळ्या धाटणीचं आहे सगळंच, तो स्पीड वेगळा आहे, हा स्पीड वेगळा आहे. सो प्लीज 5 तारखेपासून रात्री 9 वाजता फक्त आपलं सोनी मराठीवर पोस्ट ऑफिस उघडा आहे. येस, पण जाता जाता शेवटचं हे तुम्ही बघताय ना, तो सायकलीचं दुकान असेल, हे शॉप असेल, किंवा तिकडे थोडंसं जाऊया म्युझिक सेंटर, थोडंसं 90s फील घेण्यासाठी. आमच्या संतोष आवडतं सनी देओलचं पोस्टर पण आहे. किती छान, खूप खूप भारी. म्हणजे आमच्या सेटिंग डिपार्टमेंटने जे आहे सेट प्रॉपर्टी, खूप कमाल गोष्टी गोळा केल्या. आणि तुला माहिती आहे का, हे जे रेडिओ आहेत ना, हे सगळे हे चालू आहेत. ओके ओके, हां. ह्याच्यावर 90s इतल्या सगळ्या बातम्या, सगळ्या घटनांचे सगळं रेकॉर्डिंग्स, ती सगळी गाणी, इंटरव्ह्यू सगळं अवेलेबल आहे. त्या कॅसेट्स वगैरे किती छान, सगळं ओरिजिनल आहे. सुपर. आणि तू या, मला वाटतं या जागेत जास्त वावरताना दिसशील. आतमध्ये पोस्ट ऑफिस मध्ये, पोस्ट ऑफिस देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. पण तू आमच्याशी संवाद साधलास या नव्या मालिकेच्या निमित्ताने, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुला आणि हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाच्या शुभेच्छा सगळ्यांना. हॅपी न्यू इयर सगळ्यांना, हॅपी न्यू इयर. आणि लेट्स अप मराठी करून सुद्धा सगळ्यांना हॅपी न्यू इयर.